बघा लेकरांनो, पुढचा प्रश्न बारीक लक्ष द्या। प्रश्न आहे, एका संख्येला दोनने भागण्याऐवजी दोनने गुणले असता उत्तर 8 आले, तर खरे उत्तर काय? मित्रांनो, एक संख्या यक्ष आहे असं समजा, या यक्ष संख्येला दोनने भागण्याऐवजी दोनने गुणले असता उत्तर 8 आले। भागायच्या ऐवजी दोनने गुणलं उत्तर 8 आलं। एक्सला एकट करा, 8 गुणिला असलेले दोन मित्रांनो भागीला गेले। हा भाग द्या, बेगबे बेचूक 8, एक्स म्हणजे काय आलं 4, मग हे आपलं उत्तर का? नाही। प्रश्न म्हणते एका संख्येला दोनने भागण्याऐवजी, म्हणजे भागायचं होतं बरोबर आहे, आता या आलेल्या 4 दोनने भागा म्हणजे उत्तर आपलं बेगबे बेदोनी 4। ती एक संख्या जी आपण एक्स पकडली होती बरोबर आहे, ती संख्या कोणती? खरे उत्तर काय असा प्रश्न, हे खरं उत्तर 2 पर्याय क्रमांक डी मध्ये मित्रांनो दर्शवलेलं आहे। ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्या परिसरातील विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थी बांधवापर्यंत माझे प्रत्येक सत्रातील प्रत्येक प्रश्न जावेत म्हणून शेअर करायला विसरू नका। तसेच स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी सबस्क्राईब अवश्य करा। रामकृष्ण हरी।